वॉइस ऑफ भारत .org प्रस्तुत करते हैं मिसेस सुरेश पाटिल नंदुरबार से। हाँ शुरुआत करें सर, बोले ना। हाँ मी सुरेश पाटिल। आपण विचारता नंदुरबार जिल्ह्याच्या समस्यांबाबत ना। समस्या जनरली शैक्षणिक आरोग्य आणि इतर ज्या म्हणतात त्याच्यापैकी मेन आहे आरोग्याच्या समस्या। नंदुरबार जिल्हा 5 तालुक्यांमध्ये वाटलेला आहे, तर त्याच्यात नंदुरबार एक हेडक्वार्टरचा तालुका, दुसरा नवापूर, तिसरा अक्कलकुवा, चौथा तळोदा आणि धडगाव। मेनली धडगाव, अक्कलकुवा हे आणि तळोदा हे मोस्टली आदिवासी तालुके आहेत। धडगाव आणि अक्कलकुवा जवळजवळ 99% आदिवासी वस्ती आहे। धडगाव आणि अक्कलकुव्याचा काही भाग जो नर्मदा नदीचा किनारी आहे, की जो सरदार सरोवरने अफेक्टेड आहे, सरदार सरोवरचे जे रिहॅबिलिटेड लोक आहे, डनियल बॉमनी नंतर रोशमाळ वगैरे, ते जे एक 20-25 खेड्याचे एरिया आहे, तो नर्मदा सरदार सरोवरने अफेक्टेड आहे। काही काही लोक रिहॅबिलिटेड झालेले आहे, काही अजून बाकी आहेत। तिथं मेनली आरोग्याच्या समस्या आहेत। दुसरं असं की शिक्षणाच्या तर आहेच, रिमोट एरिया असल्यामुळे तिथं शिक्षणाचं शासकीय आदिवासी आश्रम शाळांचे जाळे आहेत, परंतु ते शिक्षणाच्या सोयी अपूर्ण असल्यामुळे आणि रिमोट असल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्णपणे घेता येत नाही, किंवा व्हाईस वर्सा त्यांना ते अनअप्रिचेबल असल्यामुळे ते कुठं ते जाऊ शकत नाही। आणि काही ठिकाणी प्रायमरी झेडपी जे हॅलो आमच्याकडे प्रॉब्लेम नाही, परंतु काही डिस्कनेक्ट झालं असेल। हा जो मेन धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याचा जो आरोग्याचा प्रॉब्लेम आहे तो शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे। हा तर काही ठिकाणी शासकीय व्यवस्था केलेली आहे, परंतु ती अप्रोप्रिएट आणि पूर्णपणे नाही राबवली जात नाही, बरोबर। आणि दुसरा धडगाव अक्कलकुवा आणि त्याला जोडून शहादा तालुका आहे, जो नॉर्थ वेस्टला येतो, जो महाराष्ट्र MP आणि गुजरातच्या बॉर्डरला येतो। हा तिघ तालुक्याचा भाग म्हणजे नॉर्थ ईस्टला MP आहे आणि नॉर्थ वेस्टला गुजरात आहे। तर इथं रिहॅबिलिटे आपलं सॉरी याच म्हणजे काय म्हणतात आपलं स्थलांतराच्या म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्यापासून जानेवारी डिसेंबर ते मे पर्यंत इथं स्थलांतराचा मोठा प्रश्न असतो। इथले जे कुटुंब मेनली जे BPL फॅमिलीज आहे, जे आदिवासी नॉन आदिवासी सुद्धा आहेत, ज्यांना काही उत्पन्नाची साधनं नाही इथं, ते जनरली जानेवारी नंतर काही त्यांच्या शेती कोरडवाहू शेती आहेत, काही दुसऱ्यावर डिपेंडंट आहे, ऍग्रिकल्चर लेबर्स आहेत, पण इथून मग ते जानेवारी पासून ते मे पर्यंत गुजरात आणि जवळच्या ऍडजसंट MP जनरली गुजरातमध्ये जास्त जातात। आणि त्यावेळेस त्यांचे जे मुलं असतात ते ड्रॉप आउट होतात, किंवा मग त्यांच्या शिक्षणाची एक हे निर्माण होते आणि ते पोरंही त्यांच्या सोबत जातात। त्याच्यासाठी शासनाने काही हे सुविधा केलेल्या आहेत, म्हणजे काही योजना आहेत, म्हणजे ते हॉस्टेल चालवणे, म्हणजे तात्पुरते हॉस्टेल चालवणे वगैरे, परंतु ते स्कॅटर असल्यामुळे त्यांना ते प्रोविजन पूर्ण होत नाही। मग हे जे स्थलांतराचा जो प्रश्न आहे त्याला काय म्हणून आपण रोजगारासाठी जे निघतात ते बाहेर, हा तो प्रॉब्लेम जवळजवळ 30% आहे इथं। काही कामं येणारी ती कामं रोजगाराची चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रमाण आता यावर घटलंय मागच्या 2 वर्षापासून, यावर्षी थोडंसं प्रमाण घटलंय। लोकल रोजगार आणि इतर काही उत्पन्नाची साधनं मिळाल्यामुळे इथं थोडासा स्थलांतराचा प्रश्न कमी झालेला आहे। आर्थिकता आहेच, म्हणजे बी
टीएल फॅमिलीज जास्त आहेत इथं आणि बाकी फॉरेस्टवर डिपेंड असल्यामुळे या एरियामधले फॉरेस्ट आता खूपच नगण्य राहिलेला आहे. जनरली महाराष्ट्राच्या सातपुड्याच्या आमच्या आमचा तालुका म्हणजे सातपुड्याला लागून 5 किलोमीटर 7 किलोमीटर पासून सातपुडा सुरुवात होते आणि दळगाव आणि अक्कलकुवा पूर्ण सातपुड्यामध्ये दळगाव पूर्ण सातपुड्यामध्ये. तर जे फॉरेस्ट प्रॉडक्ट होते ते प्रॉडक्ट आता कमी झालेले आहेत. झाडी फुटलेले आहेत, झाडांचे जे डेन्सिटी आहे ती कमी झालेली आहे. त्याच्यामुळे इथं थोडस उत्पन्नाचा जे स्रोत कमी आहे जे फॉरेस्टवर अवलंबून आहे ते प्रमाण घटलेलं आहे आता. म्हणजे एकंदरीत शेती करण्यासाठी झाड तोडणे वगैरे या जे आणि पुष्कळ झाड बाहेर विकणे तोडून प्रमाणावर अशामुळे हा जो एरिया आहे थोडासा बोडका झालेला आहे असं समजण्यात काही हे नाही सातपुड्याचा. हॅलो.